नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नीम करंज तेल हे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कापूर वगैरे मिक्स करायचा, गरम कशा पद्धतीने करायचं आणि ते स्प्रे कसा करायचा ह्याविषयीची डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर आता हे सकाळचा टाइम आहे, तर सकाळी 5 वाजता मी उठलेलो आहे आणि 5 वाजता उठून मला हे द्रावण तयार करायचं आहे आणि लवकरच पहाटे फवारायचं आहे, कारण पहाटेच्या वातावरणात याचा इफेक्ट चांगला होतो, कारण टेम्परेचरही कमी असतं आणि ऊनही नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं वारा कमी असतो। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी हे काईन आपलं निमकरंज तेलाचं झाकण उघडून हे एका पातेल्यामध्ये ओतून घेतो। तर अशा पद्धतीचं हे निमकरंज तेल आहे। हे रामा ॲग्रोटेक बारामती या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे। 250 ml पॅकिंगमध्ये हे उपलब्ध आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कुठेही 300 रुपयेमध्ये हे 250 ml प्रोडक्ट तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। तर माझ्या बागेला 400 लिटर पाणी लागतं, तर त्यासाठी मी ह्या 2 बॉटल घेतलेल्या आहेत आणि ह्या 2 बॉटल मी ह्याका पातेल्यामध्ये ओतून तुम्हाला मी मिश्रण द्रावण कसं तयार करायचं याविषयी माहिती देणार आहे। तर हे बघा, आता मी दोन्ही बॉटल पातेल्यामध्ये ओतलेलं आहेत। आता हे पातेलं आपल्याला चुलीवर, गॅसवर किंवा शेगडी किंवा तुमच्याकडे इतर जे साधन असेल हे गरम करण्यासाठी, तर त्याच्यावरती ठेवायचं आहे। आता मी शेगडीवर ठेवून बघतो, पण आता शेगडीला पॉवर नसणार आहे, तर शेगडीवर ठेवण्यापेक्षा मी हे सरळ हे गॅसवरच नेतो, म्हणजे पटकन गरम होईल। तर हे आता बघा, गॅसवरती मी ठेवले पातेलं आणि गॅस चालू केलेला आहे, हे तुम्हाला जाळ दिसतोय। आता हे गरम होईल आणि हे जो आहे तो कापूर आहे। आता हे कापूर मी छोट्या पॅकिंगमध्ये आणलेलं आहे, तर तुम्हाला 100 ग्रॅम कि एका 250 ml बॉटलला 100 ग्रॅम कापूर लागतो। तुम्हाला ज्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होईल त्या पॅकिंगमध्ये तुम्ही आणायचं आहे आणि एकदम शुद्ध छान कापूर घेऊन यायचं आहे। तर हे 400 लिटर पाण्यासाठी मी 500 लिटर रामा ॲग्रोटेकचं निमकरंज तेल प्लस ह्याच्यात 200 ग्रॅम कापूर। तर हा बघा, अशा पद्धतीने हे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कापूर ओतून घ्यायचं आहे। आता हे निमकरंज तेल गरम झालं की असं कापूर टाकलं की हे पूर्ण उतू आल्यासारखं होतं आणि त्याच्यातून एकदम धूर निघायला लागतो। तर त्याला तरी 1 मिनटावरती ठेवायचं आहे, ठेवून त्याला तर सर ढवळायचं आहे, किंवा तुमच्याकडं एखादी काही तर छोटी काही चमचा वगैरे असेल तर त्यांना थोडंसं आत घालून ढवळून घ्यायचं आहे। तर आता मी काय करतो, त्याला थोडंसं ढवळून घेतो। तर माझ्याकडे काय आहे का बघतो ढवळायला, हे बघा। तर आता मी थोडंसं उलातण्याच्या पाठीमागच्या बाजूने थोडंसं ढवळून घेतो। आता ढवळल्यानंतर मला असं समजलं की आतमध्ये कापूर पूर्ण वितळलेलं आहे, तर कापूर त्याच्यामध्ये काय आता शिल्लक नाही। तर आता मी एक काम करतो, हे उतरून घेतो खाली आणि थंड व्हायला ठेवून टाकतो। त्यानंतर हे बघा, आता हे थंड झालेलं आहे, त्याला मी परत बॉटलमध्ये ओतून शेतात घेऊन आलेलो आहे। हा माझा 500 लिटरचा बॅलर आहे, तर ह्याच्यामध्ये मी 400 लिटर पाणी केलेलं आहे। आता हे त्याच्यामध्ये मगाचं जे द्रावण होतं आपण जे तयार केलेलं ते मी बॉटलमध्ये ओतून आणलं होतं, ते आता ते पाण्यामध्ये ओततो आहे। तर हे तर मित्रांनो, एक काळजी घ्यायची, हे द्रावण तयार करत असताना तुमच्या पाण्याचा pH व्यवस्थित असणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण pH शिवाय तुम्हाला कुठल्याही फवारणीचा रिझल्ट म्हणावा असा भेटत नाही। तर तुमचं सर बाजारामध्ये तुम्हाला pH मीटर, हे डिजिटल pH मीटर मिळतात चेक करायचं असेल तर, आणि नसेल तर तुम्ही 1 ते 200 लिटर पाण्याला 1 लिंबू पिळायचं आहे। आणि जर समजा तुम्हाला 200 लिटर पाणी लागत असेल तर त्याच्यामध्ये 2 लिंबं पिळायची, ते पाणी ढवळायचं, नंतर त्याच्यात कुठलं औषध ओतायचं ते ओतायचं। तर आता हे मी दोन्ही बॉटल्स ओतलेले आहेत, निमकरंज तेल प्लस कापूर मिक्स केलेला। तर ह्या थंड झाल्यानंतर मी हे पाण्यामध्ये ओतलं आहे, तर आता हे पाणी ढवळून घेतो मी पूर्ण, आणि बॉटलमधील हे औषध शिल्लक असेल ते पाण्यामध्ये थोडंसं ढवळून घेतो। तर आता हे औषध आपण ढवळूया। तर अशा पद्धतीने हे पूर्ण औषध ढवळून घ्यायचं आहे। ढवळल्यानंतर मित्रांनो, हे तुमच्या फवारणीसाठी तयार।
तर मित्रांनो, हे तयार झालेले द्रावण तुम्ही तुमच्या बागेवरती स्प्रे करू शकता. तर ह्याचा उपयोग डाळिंबीवरील धूपचट्टा असेल किंवा तेल्यासारखा भयंकर रोग असेल किंवा डांबरी चट्टे असतील तर ह्याचा इलाज 100% गॅरंटेड 1 ते 2 स्प्रेमध्ये तुम्हाला भेटतो. एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद.